सारा सगळं होलसेल मध्ये हे कपडे बाहर निकाल लो चप्पल जो के अंदर अजमेरा फैशन मध्य कारण खूब मैं ऐकल होते मैं अजमेरा फैशन बदल तो मग मैं पहायच होते इतने आलेली आहे बघू आता काय काय मिळते आणि इथून बघू काय काय घेता है कारण खूब मोठंच आहे पूर्ण म्हणजे प्रत्येक ठिकाण से है तिथे तो आता बघते इथे काय मिळते मी अजून वेट करत बसली कारण खूप गर्दी आहे आणि आम्हाला पण तिथे पाहायचं आहे काय काय आहे वगैरे कारण घरातून सगळं काय काय ऑर्डर येईल की हे घेऊन ते घेऊन तर मग आत्ताच मी कमेंट्स वाचत बसलेले कालच्या व्हिडिओची तर त्यामध्ये असं सीन होतं की लहान मुलं घरात येतात आणि मी दरवाजा बंद करत होतो खूप साऱ्या ताईंनी ज्यांनी कधी आधी कमेंटच टाकली नव्हती पण आज त्या भरपूर सगळ्या टाकल्या कमेंट आणि ज्या मला ज्यांना माझा स्वभाव माहीत आहे की मी कशी मध्ये त्यांच्या तर त्यांनी तरी समजून घेतलं तर सगळ्या तरी पण मी क्लिअर करते की जेव्हा मुलं घरात येत होती तेव्हा ऑलरेडी ताई घरात होत्या आणि मुलं आणि आरो आधी खेळून झाले होते आणि ती सगळी मुलं आमच्या घरात नेहमी असतात नेहमी म्हणजे नेहमीच असतात पण गेस्ट आले की आपण त्यांच्या पाहुण्यांच्याकडे लक्ष देणं गरजेचं असतं मग त्या मुलांना मी घरी बोलवत होते आतमध्ये ती आत पण येत होती आणि बाहेर पण जात होती मग त्यांना म्हटले बाबाने की नंतर या आणि नंतर ती बाहेर गेल्यानंतर मी दरवाजा लावला कारण का बाहेरचा आवाज घरात येऊ नये आणि व्हिडिओ करताना आवाज येऊ आता ह्यात माझं काही चुकलं त्यात बाकीजणींनी खूप सारं टाकलं की ते नाही आवडलं मला नाही आवडलं तुम्ही त्याच्या मागचं काहीतरी समजून घ्या ना की काहीतरी असेल म्हणून असे गेलं असेल लहान मुलांच्या कोण कशाला वाजेल तुम्हाला एवढं तरी म्हणजे एवढं लोकांनी टाकलं त्यांना कदाचित असं वाटलं असेल पण तरीसुद्धा तुम्ही थोडासा असा विचार करायला पाहिजे होता की असं का म्हणून कोण करेल आणि मी का करेन असं मला काय मिळणार होतं आवाज आला नसता दंगा झाला असता तर त्यांना कसं वाटलं असतं ताईंना की हा आले आणि इकडे दंगा सुरू आहे असं बोलायलासुद्धा भेटलं नसतं मग आपण आपल्या मुलालासुद्धा म्हणतो ना शांत बस दरवाजा तोंडावर बंद करणं वेगळं मुलांना बाहेर काढणं वेगळं तरच तो खूप साऱ्या ताईंना गैरसमज झाला तर ज्यांना कोणा गैरसमज झाला तर त्यांनी तो क्लिअर करावा त्यासाठी म्हटलं आता सांगते चला मला आता इथे वेटिंगला बसू का होतं मी कारण वरती खूप गर्दी आणि मला पाहायचं आहे काय काय आहे काय काय तर थोड्या वेळा आम्ही वरती जाईल नुसतं खायला आताच तर जेवलास की रे आणि कसली भूक लागली तुला अरे आताच तर जेवलास ना एक नको साडेसहा आणि आत्ता आवरलेलं आहे मी सगळं बघितलं आहे सगळं घेऊन ते आता त्यांचं त्यांना सगळं करून ते मालगाडीमध्ये टाकतात नंतर ते सगळं झालेलं आहे पूर्ण आता जेवणार आणि मग हॉटेलवरती जाऊन उद्या दुपारी ट्रेन आहे तर उद्या निघायचं सकाळी आम्ही इथूनच जेवून गेलो होतो व्हेज थाळी खूप छान मिळाली जर कोणी इथे जसं मी म्हटलं जर तुम्ही इथे होलसेल कपड्यांच्या खरेदीसाठी येत असाल तर याच रोडला हॉटेल बघत आहे छान थाळी तर अगदी रिझनेबल रेटमध्ये 250 किती रुपये लागेल थाळी 243 म्हणजे 250 रुपयाला इतकी छान थाळी मिळते ना मगाशी मी दाखवलं तुम्हाला तर खूप सुंदर म्हणजे अगदी रिझनेबल रेटमध्ये तुम्ही खाऊ शकता जरी तुम्हाला म्हटलं कोणी इकडे जाऊ आहे तिकडे जाऊ तर अजिबात येऊ नका ह्या हॉटेलमध्ये जेवण खूप छान आहे या हॉटेलचं आता संध्याकाळी पण आम्ही इथे चालवलं माझा घसा दुखतोय फार बोलून 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 आता निघत आहोत सुरतमधून आणि हॉटेलचा एक रिव्ह्यू देईन दरवेळी मी जिथे जाते तिथे मला चांगला अनुभव येतो पण या हॉटेलमध्ये फक्त इंटेरियरच तेवढं चांगलं वाटलं मला बाकी रूम सर्विस पण इतकी चांगली अजिबात नाही आहे मी कुणालाच रेकमेंड करणार नाही कारण इथे सुरतमध्ये आल्यानंतर आधी तुम्ही विचाराल रिक्षावाले सांगतात की हा हे हॉटेल तर कधीही त्यावरती विश्वास ठेवू नका तुम्ही स्वतः सर्च करा आणि जिथे तुम्हाला योग्य वाटतं तिथे करा आम्ही नेहमी तसंच करायचं की सर्च करून आधीच प्री बुकिंग करायचं
पण इथे म्हणजे रिक्षा काय बोलतो त्याला रेल्वे स्टेशनच्या जवळ असल्यामुळे म्हटलं ठीक आहे आपल्याला बरं पडेल. पण खूप वाईट अनुभव होता. नाश्त्यापासून सगळ्या गोष्टी सर्व्हिस अजिबात चांगली नाही आहे अजिबात. फक्त एक काय म्हणलं इंटेरियर बघून तेवढं बरं वाटलं की राहण्यासारखं आहे. पण क्लिनिंगपासून सगळ्या गोष्टी अजिबात तेवढं हे नाही आहेत. ज्या मेन गोष्टी पाहिजे त्याच नाही आहेत. आणि आता मला कालपासून त्या सगळ्या गोष्टीमुळे ना एकदम डोळ्यात तुम्ही बघू शकाल की असं कणकण आल्यासारखी झाली आहे मला. रात्री पण मी तिकडून आले कारण आम्हाला जिथं गेलो होतो आम्ही मी तुम्हाला पुढे त्या व्हिडिओजमध्ये दिसेल की शूट ज्या गोष्टीसाठी आलो होतो तर ती गोष्ट तरी झाली कारण त्या गोष्टीची रिक्वायरमेंट होती आणि आम्हाला विचारण्यातसुद्धा आलं होतं. पण आम्ही बघूया म्हटलं की रिअलमध्येच तशा गोष्टी आहेत का. त्याच्यासाठी मग सगळ्या गोष्टी बघितल्या काही खरेदीही केली जी रिक्वायरमेंट होती आमच्या गावाकडून तर ती रिक्वायरमेंटही कम्प्लीट केली आणि त्याच गोष्टी तुम्हाला पुढच्या काही व्हिडिओजमध्ये दिसतील. आता आम्ही सुरतमधून निघत आहोत आणि एक्सपिरियन्स म्हणजे हा टेक्स्टाईल एरिया असल्यामुळे कदाचित मला तसा एक्सपिरियन्स आला असेल कारण सगळं ते वातावरण टेक्स्टाईलचं हे ते त्याच्यामुळे असं वाटत असेल मला मे बी कारण मेन सुरत एरिया मी बघितलेलाच नाही आहे त्यामुळे एक्सपिरियन्स थोडासा असं नको वाटलं की ह्या अशा एरियामध्ये नको यायला. म्हणजे काय माहिती आपण राहतो आहे ते वेगळं वाटतं आणि थोडंसं डिफरंट हे वेगळं वाटतं. पण लोकं चांगली होती. आम्ही जिथे गेलो होतो ते खूप चांगले होते. खूप छान प्रकारे ट्रीट केलं. खाण्यापासून सगळ्या गोष्टी एकदम छान त्यांनी ट्रीट केल्या. माणसं खूप छान आहेत त्यामुळे बरं वाटलं. पण इथलं हॉटेलचा अनुभव एवढा नाही हे झाला मला. भेटायचं तर ते पण झालं सगळं भेटून वगैरे सगळ्या गोष्टी आणि त्या मी नाही दाखवू शकत नव्हते तुम्हाला व्हिडिओमध्ये. ह्यांच्या प्रोफेशनल गोष्टी आहेत त्याच्यामुळे ते नाही दाखवू शकत नव्हते. त्यामुळे मग आता आम्ही निघतो आहोत तिथून आणि बघू आता काय कसा होता अनुभव. सगळ्यात ह्यांनी जरा जास्त चिडचिड 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 केलं जेवणावरून ह्याच्यावरून त्याच्यावरून आणि त्यात आरव. चलो काय हॉटेल तुम्ही ज्या हॉटेलमध्ये आधी तुम्ही सर्च करा नियम तिथले सगळे सर्व्हिस वगैरे आणि त्यानंतर जाताना आपण पैसे देतोय त्याच्यामुळे आपल्याला सर्व्हिस पण चांगली भेटली पाहिजे त्यामुळे. आणि आरव मेन म्हणजे बाथरूममध्ये पडला. स्लिपरी बाथरूम होतं एवढं ते तर आल्याला पडला आला असं असं झालं ना असं लोकच फिरलेलं. जर तुमच्या इथे नाही करत ना तर स्पष्ट सांगा ना सर असंच आहे हे असंच असणार काही काही चेंज होऊ शकत नाही. उगीच कमिटमेंट द्यायची हा करतो करतो आणि करायची नाही तर ते कसं वाटतं पहिल्यांदाच नाही बोलले तर काय हा बघत होणारच नाही या गोष्टी. आणि ते आम्ही सकाळी त्यांना सांगत होतो की हां हे आम्ही बाहेर जाताना म्हटलं की हे तुम्ही थोडंसं क्लग करून घ्या. आम्ही संध्याकाळी येईपर्यंत त्यांनी ते केलंच नव्हतं. तसंच होतं सगळ्या गोष्टी आणि इतकं इरिटेटिंग होत होतं ते की एकतर आपण एवढं बाहेर आलो आणि त्यात मला वातावरणाचा त्रास पण खूप झाला कारण एवढं असं अशा एरियामध्ये राहून माहीत नव्हतं त्याच्यामुळे त्रास पण झाला. आता डोळे पण असे आग होत आहेत आणि कणकण आली खूप. आता टॅबलेट घ्यायची आहे मेन म्हणजे त्याच्यामुळे मग थोडंसं हे झालं. पण मेन एरिया जो होता सुरतचा तो बघायची इच्छा खूप होती पण तो नेक्स्ट टाईमला पूर्ण हे काढूनच फक्त फिरण्यासाठीच म्हणून कारण बघायचं आहे मला गुजरात आणि तेव्हा येईन आम्ही. काय आवडले सांग जरा काय मजा वाटते ते काढ हे करण्यात. काय ते तेवढंच करत बस इथं बसतोच ते करत. दुसऱ्यांच्या दरवाज्याला करून कोणीतरी येऊन मारतील बघ. चल हे बघ काय पोराला सांगायचं यार. मग इथंच थांब इथंच बसतो बसतोस. चलो जेवण खायला तिथेच आलो हॉटेल भागवत. मस्त चपात्या तर इतके छान आहेत भाज्या पण खूप छान आहेत गुलाबजामुन दही खूप 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 सुंदर आणि खूप टेस्टी होतं आहे मला खूप आवडलेलं म्हणून मी परत त्यांना इकडेच घेऊन आले. हे म्हणायला लागले की दुसरीकडे जाऊया पण मी म्हटलं नाही मला इथंच जायचं आहे. आणि खरं तर ना आज तुम्ही सांगितलंय की गुजरातमध्ये जास्त सगळ्यात बेस्ट ही जी डाळ आहे ना कांदा करपून वरतून टाकली जबरदस्त आहे. भाज्या सुद्धा खूप छान तर त्या आता मी जेवून घेतो कारण 12 ट्रेन आहे पटपट आवरायचे. काय झालं अरे बाबांच्या आठवण आली. तू फोन करून बोललास काय. मी आणि पप्पा बोललो तू बोललास काय. माझ्याकडे फोन होता हातातच
तू आल्यापासून विचारलं, बाबांना फोन लावून द्या म्हटलंस, आता म्हणून काय उपयोग बाबांची आठवण यायला लागली म्हणून. आता जायला लागले की आम्ही आहोत रेल्वे स्टेशनवरती आणि आता नेक्स्ट ट्रेन आमची 11:57 तर ही चालली गुड्डीची. निजामुद्दीन एरणाकुलम, त्यानंतर मग आमची आहे डिरेक्टली सुरत टू मुंबई आहे. मग अगोदरची हो त्याची म्हणजे सुरतपासूनच निघणार का असं म्हणतो. डोकं जाम दुखा लागलं आहे, म्हणजे लिंबू पाणी घेतले तरी सुद्धा डोकं हलकं नाही आणि काय माहिती खूप त्रास व्हायला लागला आहे. कधी एकदा मुंबईमध्ये पोचते असं झालं आहे मला. चलो फायनली मुंबईमध्ये पोहोचलो बांद्रा टर्मिनल. तर आता घरी अगोदर कधी एकदा जाते झालंय मला, खूप डोकं दुखायला लागलं, अजूनही डोकं दुखणं कमी नाही. बांद्रा टर्मिनसच्या रिफ्रेशमेंट एरियामध्ये ही कॉफी घेतली, कोटसुटी ह्यानं तरी डोकं दुखायचं कमी होतं, प्रचंड डोकं दुखतं आहे म्हणजे थंडक्या मारतात अक्षरशः. आणि आजचा ब्लॉग पण मी म्हणून टाकलं की 5 अपलोड होईल, कारण अपलोडिंगचं कोणतंही साधन नव्हतं, वायफाय पण काम करत नाही तिथे हॉटेलमधलं आणि हे पण नव्हतं, म्हणजे काही डाटा पण एवढा नव्हता. आता घरी जाऊन लगेच वायफायवरती अपलोड करून मग मी टाकलं. काय केलंस एवढं तू? कशात पाणी लागले, थंड प्यावं असं रिक्षा पकडले. आता फायनली निघालो आहोत घरी. घरी जाऊन आधी ब्लॉग अपलोड करायचे वायफायवरती, 3-4 पटकन होऊन जाईल, कारण आता जवळजवळ 4:30 आणि 5 मी ब्लॉग अपलोड करतो म्हणून सांगितलेलं, त्यामुळे त्या टाईममध्ये मला करायचं आहे. आपल्याला किती वेळ लागेल आता घरी पोहोचायला? अर्धा तास म्हणजे गेल्या गेल्या 5-10 पुढे लेट होऊ शकतो, पण गेल्या गेल्या लगेच मला ते अपलोडिंगला टाकायचं. चलो घरी पोहोचलेलो आहोत. आता अगोदर आंघोळ करणार, डोकं थोडंसं कमी झालं कारण तिथं कॉफी घेतली होती, कॉफीनं थोडंसं कमी झालं आहे डोकं दुखायचं. आता डोक्यावरून थंड पाण्यानं आंघोळ करणार आहे, भयंकर गरज आहे त्याच्याशी वाटायला लागली. प्रवासाची मे बी मला सवय नाही आहे त्यामुळे की काय माहीत असं मला वाटतं, हेक्टिक प्रवास मी कधी जास्त करत नाही त्याच्यामुळे की काय असं वाटतं. जो ब्लॉग आहे तो इथेच संपवते. मी उद्यापासून जे काही तिकडं शॉपिंग केलेलं आहे किंवा जी काही खरेदारी किंवा जो काही एक्सपिरियन्स मी घेतलेला आहे तो तुमच्याशी शेअर होईल पुढच्या काही व्हिडिओमध्ये, तर तो पहा पूर्ण आणि मग तुमचा रिप्लायसुद्धा कळवा. तर आजच्या पुरतं बाय बाय, परत मी तुमच्यासाठी एक अजून छान ब्लॉग घेऊन हजर राहीन. आणि ज्या सगळ्या लेडीज, खूप छान छान अशा लेडीज आहेत ज्या मला सपोर्ट करतात आणि खूप छान छान असे मला कमेंट्स करतात, तर सगळ्यांना खूप खूप मनापासून धन्यवाद. उद्या परत भेटते, तोपर्यंत बाय बाय.